पहला चेंडू विकेट का पता नव्हता बॉल 100 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे प्रितेशला। पुढी चेंडू क्या बात है लक्कीचा प्रितेशला सुवर्ण संधी पुन्हा एकदा विकेट घेतला तर प्रणय तांबट यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक आलेला त्याच्या सख्या भावाकडून नक्कीच विकेटच्या शोधात आणि चेंडू काय टाकला होता पण विकेट काही मिळाला नाही। एक धावेने धावसंख्या बदलते धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा 3 चेंडू 2 धावा मोठ्या भावाचा सपोर्ट नक्कीच प्रितेशच्या मागे आहे। पुढे चेंडू इथे थोडासा खराब चेंडू अंपायरचा वाईड नो नक्कीच एक धाव नक्कीच मिळेल अवांतर धाव एक अवांतर धावाने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा 3 चेंडू 3 धावा 3 बॉल 3 धावा। पुढे चेंडू पुन्हा एकदा विकेटचा पता आला पुन्हा 500 रुपयाचा मानकरी ठरलाय प्रितेश प्रणय तांबडांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय प्रितेशला। प्रणय घरी जाऊन देणार की स्टेजवर देणार नक्कीच स्टेजवर देणार 500 रुपयाचा पारितोषिक विकेटचा पतन होतं चांगला विकेट मिळतोय प्रणय प्रितेशला। नवीन फलंदाज रोहित पुढे चेंडू चांगला टाकलेला चेंडू होता 5 चेंडू झाले धावसंख्या स्थिरावली आहे 3 या धावसंख्येवर। नक्कीच क्या बात आहे फर्स्ट चेक अँड लास्ट चेक एकदा खोदून काढलाय या चेंडूला षटक संपतय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गजानन संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 4 धावा। लवकर चालू करायचं संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सचिन पहिला चेंडू सामोरा जातो तो म्हणजे दिनेश अंपायर निर्णय सांगायचा आहे डेड बॉल ओके बॉलरला विनंती आहे प्लीज बॅट्समॅनला रेडी होऊ द्या मग नंतर बॉल टाकावा आता मात्र अवांतर धाव अवांतर धावाने षटकाची सुरुवात झाली आहे 1 धाव मिळते धावसंख्या झाली आहे 5। पुरण खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी होती पण इथे रनआउट झाला नाही निर्धाव चेंडू होतोय एकच बॉल झाला
आणि इथे जेल मात्र सुटला आहे, फलंदाज वाजतोय दिनेश। दोन चेंडू पाच धावा। आता पुन्हा एकदा अवांतर धाव, दोन चेंडू सहा धावा धाव पर लागत आहेत। पुढदान मारण्याचा प्रयत्न होता, टॅप शॉट होता, रनआउटची संधी, डायरेक्ट टी विकेटचा पतन, दिनेश पॅवेली मध्ये परततोय। नवीन फलंदाज अक्षय शिंदे उर्फ बाबू, स्ट्राइक एंडवर आहे रोहित। तीन चेंडू सहा धावा झाला, तीन चेंडू शिल्लक, दुसरं षटक प्रगतीपथावर, या षटकातील तीन चेंडू शिल्लक। पुढील चेंडू सुरेख क्षेत्ररक्षणच्या साठी, रन्स अडवायला पुढे क्षेत्ररक्षक लावला होता संकेतच्या रूपात आणि तो नक्कीच एकदा वाढवतोय आपल्या संघासाठी। चार चेंडू सहा धावा। आता मात्र वाईट बॉल, अवांतर धाव, सात धावा होता, चार चेंडू सात धावा। इथे एक धाव नक्कीच मिळते, एक धावाने धावफलक हलतोय, धावा जाऊन पोहोचतोय आठ धावा, पाच चेंडू आठ धावा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। पाच चेंडू आठ धावा। बॅट जोरात फिरवली होती पण एक धाव नक्कीच मेर, प्रॉपर कनेक्ट नाही झाला टाइम स्ट्रोक। षटक संपत, दोन षटकाच्या समाप्तीनंतर श्री गजानन संघाची धावसंख्या झाली आहे तीन गडी बाद नऊ धावा। पहिला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विकास रिंगे, विकासने जर विकेट काढला तर त्यांच्या ओनर कडून शंभर रुपयाचा पारितोषिक। पहिला चेंडू होता, पावे अंपायरचा इशारा काय होतोय, एक धाव, एक धावाने धाव फलकलतोय, धावा जाऊन पोहोचताय दहा धावा। करण सामन्याची मजा घेण्यासाठी आलाय नक्कीच। पुढे चेंडू वाईट चेंडू नक्कीच होईल पण चांगलं विकेट किपिंग अविनाश द्वारा आपल्या संघासाठी एक धाव नक्कीच वाचतोय, धाव संख्या झाली आहे अकरा। पुढे चेंडू फुलटा चेंडू, पाहूया काय करतो, दोन धावेचा नक्कीच। नक्कीच दोन धावा, थँक्यू कमिटी मेंबर्स, दोन धावा मिळत आहेत, दोन धावाने धाव घालतोय, धावा जाऊन पोहोचतायत तेरा, दोन चेंडू तेरा धावा। पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू आणि नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार, चार धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते सतरा धावा, तीन चेंडू सतरा धावा म्हणजे पंधरा चेंडू मध्ये सतरा धावा बनवल्या आहेत आतापर्यंत श्री गजानन संघाने। राजा खारकर नक्कीच खुश होत आहेत, संघ चांगली फलंदाजी करतोय। पुढे चेंडू पुन्हा एकदा
चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, तीन धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक, जोरदार टाळ्याहून जाऊ देत क्षेत्ररक्षकासाठी, तीन धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी। धावसंख्या झाली आहे चार चेंडू नंतर 18 धावा, दोन चेंडू शिल्लक या षटकातील, चार चेंडू 18 धावा। वाईट प्लस वन, दोन धावा मिळतात, दोन धावाने धावफल करताय, धावा जाऊन पोहोचतायत 20 धावा, चार चेंडू 20 धावा। डेलिब्रेट, डेलिब्रेट चा शिकार होतोय, शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील, विकेटचा पतन। षटक संपते, तीन षटकाच्या समाप्तीनंतर श्री गजानन संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा। पुन्हा एकदा प्रदीप, पुन्हा एकदा प्रदीपने जर विकेट काढला, माफ करा, विकासला विकेट मिळाला म्हणून 100 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या ओनर कडून आलेला आहे विकास रिंगे यांच्यासाठी। संघाचा चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय मनोज, माफ करा प्रदीप, प्रितेश, आणि अण्णासाठी सुवर्ण संधी, अण्णा जेवढे फोर मारेल त्याच्यासाठी प्रत्येक फोरवर 100 रुपयाचा पारितोषिक विठ्ठल यांच्याकडून आलेला आहे, प्रत्येक फोरवर 100 रुपयाचा पारितोषिक विठ्ठल यांच्याकडून। रोहितने जर चौकार लावला त्याला सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक विठ्ठल यांच्याकडून। पहिला चेंडू, एक धाव मिळते, एक धावेने धावफल गलताय, धावा जाऊन पोहोचतायत 21 धावा, एक चेंडू 21 धावा। इथे मात्र विकेटचा पतन होतोय, क्लीन बॉल होतो रोहित, रोहितची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय सूरज पटनी किंग, ज्याला आपण म्हणतो केडीपीएलचा मॅन ऑफ द सिरीज पटनी किंग सूरज ऑन स्ट्राइक। आपण कधीही पटनीला जाल तर सूरजला पाहायला मिळतो, एका फोरवर 500 रुपयाचा पारितोषिक जयेश यांच्याकडून, विशाल यांच्याकडून। पुरण खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते, एक धावाने धावफल करताय, धावा जाऊन पोहोचतात 22। तीन चेंडू 22 धावा, क्या बात है क्या बात है। टिट फॉर टॅट, जसाच तसे बॅट्समन सुद्धा जज करू शकतो, चेक करू शकतो। बॅट्समन किती वेळा चेक करू शकतो मित्रा, गोलंदाजाला फक्त एकच वॉर्निंग असते, डेड बॉल हीच दिला जाईल, फलंदाज रेडी नव्हता असं समजतो आपण क्रिकेटमध्ये। तीन चेंडू झाले, तीन चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली आहे 22, तीन बॉल 22 धावा, कंपल्सरी तीन चेंडू टाकावे लागतील, फर्स्ट चेक झाला आहे प्रितेशचा।
आणि विकेटचा पतन. शेवटचा विकेट, शेवटचा गडी, दोन चेंडू शिल्लक शेवटचे, बाद संख्या झाली आहे 22. अजून एक पारितोषिक, जर विकेट घेतला तर त्यांच्या ओनर कडून प्रितेशला 100 रुपयाचं पारितोषिक. किसे गरम करण्याची संधी. क्या बात है, क्या बात है, प्रेक्षकांचं ऐकलं. फलंदाजाने एक चेंडू अण्णाला खेळू द्या असा आवाज आला आणि प्रवीण अण्णा स्ट्राइक एंड वर. धाव संख्या झाली आहे 23. चौक्यावर 500 रुपयाचं पारितोषिक, एक चौक्यावर 500 रुपयाचं पारितोषिक विशाल कडून. बॅट जोरात फिरवली पण विकेटचं पतन झालं. धाव संख्या झाली 23. 24 धावांचं लक्ष 24 चेंडू मध्ये. प्रितेश प्लीज इकडे यायचे. प्रितेश, प्रितेश 700 रुपयाचा पारितोषिक, 500 रुपये तुझ्या भावाकडून आणि 300 रुपये तुझ्या ओनर कडून आलाय. विकास रिंगे प्लीज जवळ यायचं. विकास रिंगे 100 रुपये पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं विकेटवर ओनर साठी, कॉंग्रॅच्युलेशन. चोवीस चेंडू मध्ये 24 धावेची गरज. श्री गजानन की प्रज्ञेश वॉरियर्स. पुढील सामना, मागील जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता प्रदीप पेंडणेकर. मी विनंती करतो प्रदीपला टॉस बॉक्स जवळ जायचंय मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. येस प्लीज टॉस बॉक्स जवळ कॅमेरामॅन, कॅमेरा फिरवायचा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप पेंडणेकर यांना मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट, तिसरी सलग तिसरी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट. त्याचप्रमाणे सचिन एन एस सचिन, मी विनंती करतो स्टेजवर जायचंय. सचिन ताई प्लीज सचिनला सुद्धा मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट द्यायची. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता सचिन एन एस बॉईज या संघाकडून खेळताना. अंपायर प्लीज लवकर सामना चालू करायचा. अंपायर सामन्याकडे वळूया. 24 चेंडू 24 धावा साई एंड वर आहे. प्रितेश नॉन साईक वर त्यांचा साथ देतोय फलंदाज सचिन. मयूर निकम,
दोन द मैन ऑफ द मैच. पहला चेंडू एक धाव नक्कीच मिळते. एक धावाने श्री गणेश होतो. 23 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. तेवीस चेंडू 23 धावेची गरज. निर्धाव चेंडू. बावीस चेंडू मध्ये 23 धावेची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. एकवीस चेंडू मध्ये 23 धावेची गरज. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा निर्धाव चेंडू होतो. प्रेशर वाढतोय. 20 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्कीच मिळते. छोटूचं चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक बदलतोय. दोन धावा, पाच चेंडू, दोन धावा. शेवटचा चेंडू आज शिल्लक या षटकातील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे प्रज्ञेश वर्धे संघाची 3 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 21 धावेची गरज. 18 चेंडू 21 धावा. अठरा चेंडू 21 धावा. दुसरा षटक घेऊन गोलंदाज अक्षय. सतरा चेंडू 20 धावायची गरज. 17 चेंडू 20 धावा. जर विकेट चटकवला तर अनिकेत राठोड यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. वाईड प्लस वन. दोन अतिरिक्त धावा मिळत आहेत. जे प्रेशर बनलं होतं ते प्रेशर थोडस हलकं झालं असेल प्रदेश वॉरियर संघाकडून. धावसंख्या झाली आहे 6. जिंकण्यासाठी 17 चेंडू मध्ये 18 धावेची गरज. 17 चेंडू 18 धावा. सुरेख फटका. 16 चेंडू 17 धावेची गरज. सोळा चेंडू 17 धावेची गरज. अंपायरचा वाईड प्लस वन चा इशारा. धावसंख्या झाली 9. 15 चेंडू 15 धावा. 16 चेंडू 15 धावा. बघत होतो तुमचं लक्ष आहे की नाही स्कोर बोर्डवर. 16 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. पंधरा चेंडू 14 धावा.
15 चेंडू मध्ये चालू आहे. घराचा प्रितेश खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक साइडला एक्सपीरियंस फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना, एक साइडला यंगस्टर फलंदाजी करतोय, त्यांना नाचवतोय लिटरली. 15 चेंडू 14 धावा. क्या बात है, सुरेख फटका. 14 चेंडू मध्ये 13 धावेची गरज. 14 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा एकदा मिळते. 13 चेंडू मध्ये 12 धावेची गरज. 13 चेंडू 12 धावा. तेरा चेंडू मध्ये 12 धावेची गरज. 13 चेंडू 12 धावा. क्या बात है, क्या बात है. षटक संपतय. दोन षटक समाप्तीनंतर प्रज्ञेश वारे संघाची धाव संख्या 13 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. 12 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. बारा चेंडू मध्ये 11 धावेची गरज जिंकण्यासाठी आजच्या दिवसातील अंतिम सामना गणेश ग्रुप आयोजित बोलणा ठाकूर स्मृती चषक 2022 दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी नॉकआउट मॅच आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील 12 चेंडू मध्ये 11 धावेची गरज. प्रज्ञेश वॉरियर वर्सेस श्री गजानन या संघामध्ये हा सामना चालू आहे आणि या सामन्याला उपस्थित असलेले सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळला. एकदा मिळते, एक धावेने समाधान मानावं लागेल. जिंकण्यासाठी आता पाहिजे 11 चेंडू मध्ये 10 धावा. 11 चेंडू 10 धावेची गरज. प्रितेश काय फलंदाजी करतोय, खूप सुरेख फलंदाजी करतोय प्रितेश आपल्या संघासाठी. 11 चेंडू, क्या बात है. परत एकदा एक धाव मिळते डिकरच्या स्वरूपात. 10 चेंडू 9 धावेची गरज. दहा चेंडू 9 धावा. ओ माय गॉड, गरज नव्हती, गरज नव्हती. पुढे जायची जागेवरून चांगली फलंदाजी करत होता प्रितेश, पण एक चांगलं कमबॅक करून दिलं. ज्या विकेटची गरज होती तो विकेट पटकावला मयूर निकमने. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. विकास रिंगे स्वतः कर्णधार आता फलंदाजीसाठी आलाय. विकास रिंगे 9 चेंडू 9 धावा. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा, पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. त्याच्या समोर दोन सलग मॅन ऑफ द मॅच पटकावलेला गोलंदाज. आउट आउट आउट. कमिटी मेंबर प्लीज डिस्कस करा, कन्फर्म करा काय डिसिजन असेल तो. अंपायरचा डिसिजन काय असेल ते जागेवर जाऊन सांगतील. विकेटचं पतन, यस इट्स विकेट. विकास पहिल्याच चेंडूवर आउटच्या रूपात पावेलीमध्ये परतोय. जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. सामना पलटवणारे दोन चेंडू होते आणि त्याचप्रमाणे हॅट्रिकची संधी. मयूर निकमला हॅट्रिकची संधी. 8 चेंडू 9 धावा. आठ चेंडू 9 धावा. हॅट्रिक चेंडू. आठ चेंडू 9 धावा. पुढे चेंडू एक धाव मिळते. एक धावने धाव फलक घालतोय. आता जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. 7 चेंडू मध्ये 8 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील प्रदेश वॉरियर संघाला जर सामना जिंकायचा असेल.
थोडस नाकुश प्रितेश स्वतःवर माहित होतं त्यांना की स्वतः सामना जिंकून येऊ शकत होते, पण विकेट गेली, विकेट गमावली, त्यानंतर बॅक टू बॅक विकास पॅवेले मध्ये परतला. आता जबाबदारी सचिनच्या खांद्यावर. 7 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. यस, अंपायरचा वाईड बॉलचा इशारा. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. 7 चेंडू 7 धावा. पुढे चेंडू, एक धाव नक्कीच मिळते. षटक संपतंय, 3 षटक संपतायत. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात पाहिजे 6 धावा. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6 चेंडू 6 धावा. शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाज तयार. स्वतः आयकॉन गोलंदाजीसाठी येतो दिनेश पिल्लई. दिनेश पाल. 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. क्या बात है, चांगला चेंडू. जर अवांतर चेंडू फेकले नाही, प्रत्येक चेंडूवर एक एक धाव गेली तरी श्री गजानन संघ सामना जिंकू शकतो. अवांतर चेंडू फेकणं म्हणजे इथे हारला आमंत्रण देणं असं होऊन जाईल श्री गजानन संघासाठी. 5 चेंडू मध्ये 6 धावेची गरज. पुन्हा एकदा आणि स्टंपिंगचा शिकार होतोय सचिन. पॅवेलियन मध्ये परततोय. 4 चेंडू आणि 6 धावा. चार चेंडू 6 धावा. साहिल नवीन फलंदाज. चमकण्याची संधी साहिलवर. आपला जलवा दाखवण्याची संधी साहिलला. 4 चेंडू 6 धावेची गरज. आणि विकेटचा पतन. क्लीन बोल्ड. 3 लागोपाठ डॉट. निर्धाव चेंडू होता. 3 चेंडू 6 धावेची गरज. 3 चेंडू 6 धावा. चेंडू 6 धावा. विकेट गेले आहेत. हॅलो. 4 विकेट गेलेत. हॅट्रिक ची संधी दिनेशला. 3 चेंडू मध्ये 6 धावेची गरज. नवीन फलंदाज संकेत. हॅट्रिक जर चटकावली, हॅट्रिक पटकावली तर विशाल यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक दिनेश साठी. हॅट्रिक वर 200 रुपयाचा पारितोषिक विशाल यांच्याकडून. 3 चेंडू 6 धावा. 1 धाव मिळते, 1 धाव मिळते. 2 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. अविनाशने जर चौकार लगावला तर सोनी डेकोरेटर्स यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. 2 चेंडू 5 धावा. सोनी इलेक्ट्रिकल डेकोरेशन ज्याच्या माध्यमातून लाईट्स माईक स्टेज खूप सुरेख पद्धतीने आपल्याला आयोजन पाहायला मिळालं. 2 चेंडू 5 धावा. पुढे खेळण्याचा प्रयत्न.
यस इट्स विकेट. एक चेंडू पांच धावेची गरज. कंपल्सरी चेसचा सामना. चौकार लागवला तरी हा सामना जिंकेल श्री गजानन संघ. एक चेंडू पांच धावा. एक चेंडू पांच धावेची गरज. आणि हा सामना जिंकलेला आहे श्री गजानन संघाने. दिनेश 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 इकडे यायचंय. दिनेश दिनेश दिनेश, दिनेश.